नमस्कार मंडळी, छायाज क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, संक्रांत झाल्यानंतर येत असते रथसप्तमी. तर रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवत असतात. तर आपल्याला रथसप्तमीच्या आधी 7 दिवस उपवास करायचा असतो आणि रथसप्तमीच्या दिवशी त्याचं उद्यापन करायचं असतं. आणि रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा करायची असते, सूर्यनारायणांना अर्घ द्यायचा असतं. असं केल्याने आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या दूर झाल्या जातात, आपली हेल्थ वेल्थ सगळं व्यवस्थित राहतं. त्यामुळे आपल्याला ही पूजेची मांडणी करायची असते, उपवास करायचा असतो. तर हा उपवास आपल्याला सुवासिनी महिलांनी करायचा असतो. विशेष म्हणजे ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं आहे तर त्यांना हा उपवास कसा करायचा, पूजा कशी करायची हे माहीत नसतं. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरेल. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याला देवाचं स्थान आहे आणि रथसप्तमी दिवस हा सूर्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. सर्व ग्रह, तारे, सगळ्या विश्वाला स्वतःच्या उष्णतेने, प्रकाशाने उजळून टाकतो. ज्याच्या सत्तेने सर्व निसर्ग चक्र सुरू आहे अशा या सूर्यदेवांच्या विषयी कृतज्ञता, त्यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी दिवस हा साजरा केला जातो. तर हे पहा मंडळी, सूर्यदेवांना लाल जास्वंदीचं फूल हे खूप प्रिय आहे. तर आपण रोज जरी तांबर पाणी आणि त्यामध्ये असं जास्वंदीचं एक लाल फूल किंवा जास्वंदीचं फूल नसेल तर कुठलंही तुम्ही एक लाल फूल घेऊन सूर्यदेवांना अर्घ जर दिला तर आपल्याला कितीतरी पटीने पुण्य लागतं. तर मंडळी, पूजेची मांडणी करता करता मी तुम्हाला पूजेचं महत्त्व, उपवास कसा करावा ते पण सांगते. तर मी ते खूप मोठा पाट घेतला आहे कारण पूजा व्यवस्थित करता येते. तर पाट घेतला आणि साहित्य काय काय घेतलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आपल्याला ही पूजेची मांडणी सूर्य उगवण्याच्या आधीच करायची असते, लवकर उठून रथसप्तमीच्या दिवशी. आणि सूर्य उगवल्यानंतर सूर्यदेवांना पाणी द्यायचं म्हणजे अर्घ द्यायचा, तांबर पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे, हळदी, कुंकू, एक लाल फूल घ्यायचं आणि सूर्यदेवांना ते अर्घ द्यायचं म्हणजे सूर्यदेवांना वाहायचं. आता इथे मी पूजेसाठी प्रसाद म्हणून केळी घेतलेत. आणि आपल्याला संक्रांतीला जो वाण आपण घेत असतो म्हणजे जे आपण पावट्याचे शेंगा, गाजर, गव्हाच्या वोंब्या हे घेत असतो, तर आपल्याला जितकं मिळेल तितकं आपण घ्यायचं असतं. तर मला गाजर मिळायला फक्त बोरं पण नाही मिळाले आणि गव्हाच्या वोंब्या पण नाही, गहू काढायला आलेत आमच्या इकडं सध्या. तर बाकी काही नाही मिळालं, जेवढं मिळालं तेवढं घेतलं मी. तर शेंगदाणेसुद्धा घेतलेत मी. तुमच्याकडे शेंगा जर असेल तर तेही घेऊ शकता तुम्ही. तर गाजराचा सीझन आहे अजून, त्यामुळे मला गाजर मिळाले, गाजर घेतले. एका वाटीमध्ये तांदूळ घेतलेत, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतला आहे, हळदी कुंकू घेतलं आहे आणि मुलाला मी हवरी आणायला पाठवली होती. तर हवरी म्हणजे तीळ, तर तिळाचा खूप मान आहे. तर आपण संक्रांतीलासुद्धा तीळ देवाला वाहत असतो, खात असतो. तर तीळसुद्धा वाहायचे असतात, पाण्यामध्ये घालून देवाला अर्घ द्यायचा सूर्यदेवांना आणि त्यानंतर पूजेमध्ये सुद्धा आपण वाहायचे असतात. तर हे पा तांबर पाणी घेतलं मी, त्यामध्ये थोडीशी हवरी घालून घेतली. आणि आरतीसाठीसुद्धा मी दिवा तयार करून घेतला आहे. इथे नागिणीचे पानं घेतलेत मी विड्यासाठी. दिवा घेतला आहे आणि दिव्यामध्ये वात तेल घालून घेतलं आहे. आणि हे जे सुगड असतं, एक सुगड घेतलं आहे. तर यामध्ये आपल्याला दूध उतू घालायचं असतं आणि तेच दूध आपल्याला सूर्यदेवांना नैवेद्य म्हणून ठेवायचा असतो. एक दिवा घेतला आहे, दिव्यामध्ये तेल वात लावून घेतली. त्यानंतर अगरबत्ती घेतली, विड्याचं साहित्य घेतले, खारी, खोबरं, बदाम, हळकून घेतले. फुलं घेतलीत, जास्वंदीचे फुलं पण घेतलीत, अजून उमलतेत झाडाला कारण लवकर पूजा करायची असते. नाही, मी तुम्हाला लवकरच दाखवते ज्या वेळेला करायची असते त्यावेळेला. त्यामुळं जास्वंदीचे फुलं अजून जास्त काही उमललेले नाहीत, एकच उमललं होतं सध्या, त्यामुळे मी एकच दाखवते तुम्हाला. आणि हे पहा, सूर्यदेवांची जी तांब्याची प्रतिमा मिळते ती मला आणायचीच होती खूप दिवसाचं. तर आता रथसप्तमी पण आलेली आहे आणि आपल्या पूर्व दिशेला जो दरवाजा असतो त्यालाही लावल्याने खूप शुभ असतं. तर त्याचं महत्त्व काय असतं, का लावायची असती, हा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी लवकर शेअर करेन. तर ही प्रतिमा मी आणलेली आहे, ही सुद्धा पूजणार आहे मी. तर प्रतिमा आहे त्यामुळं मी ती पूजते. आता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रांगोळीने सूर्याची प्रतिमा काढायची आणि मग पूजन करायचं. तर या तांब्याच्या सूर्यदेवांच्या प्रतिमेचं काय महत्त्व आहे या पोस्टरवरती सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित दाखवते मी तुम्हाला, वाचता येईलच, अक्षरं व्यवस्थित दिसत आहेत. त्यामुळे आपण हे सूर्यदेवांची प्रतिमा आपल्या पूर्व दिशेला दरवाजा असेल तर दरवाजाला लावायची आणि पूर्व दिशेला दरवाजा जर नसेल तर पूर्व दिशेच्या भिंतीलाही तुम्ही लावू शकता. तर ही तांब्याची प्रतिमा खूप स्वस्त आहे पण त्याचं महत्त्व खूप मोठं आहे. त्यामुळे ही प्रतिमा आपल्या दरवाजाला, भिंतीला कशी लावायची याविषयीचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल.
तर हे पाप पाट घेतलंय मी, पाटावरती आता थोडेसे तांदूळ ठेवले आणि यावरती आता दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. तर दोन दिवस गरमी चालू झाली आणि त्यानंतर आज सकाळ सकाळ पुन्हा थंड वातावरण झालं आहे आणि थंड हवा सुटली. तर दिवा राहणार नाही तरी पण मी लावण्याचा प्रयत्न करते आता. आणि सूर्यनारायणाची प्रतिमा मला काही व्यवस्थित येत नाही, कारण रांगोळीची स्किल ज्याची त्याची असते, तर मला काही एवढी खास अशी रांगोळी येत नाही. जशी येते तशी मी काढते आता. तर रांगोळी काढायला लागल्यानंतर ती अशी हवेने खूप उडती आहे, त्यामुळं मी काय केलं, रांगोळीने असा गोल चंद्र काढला आणि त्यावरतीच सूर्यनारायणाची प्रतिमा काढते आता, म्हणजे ती उडणार नाही. तुमच्याकडे तांब्याची प्रतिमा असेल तर ती नुसती ठेवली तिचं पूजन केलं तरी पण चालतं, आणि नसेल तर असं रांगोळीने थोडीशी प्रतिमा काढायची आणि मग पूजन करायचं. नाहीतर आजकाल तर सगळे साचे मिळतात रांगोळीचे, सूर्यनारायणांच्या रथाचं साचा मिळतो, त्यानंतर सूर्यदेवांच्या प्रतिमेचा साचासुद्धा मिळतो रांगोळीचा, तोही तुम्ही आणून ठेवू शकता. तर माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला असं रांगोळी काढून दाखवते आहे. आणि तांब्याचा पण मी सूर्यदेव आणलेला आहे, तो सुद्धा मी पूजेमध्ये ठेवला आहे. आणि ज्या तांब्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे सूर्यदेवांना अर्घ देण्यासाठी, तो तांब्यासुद्धा आपण जवळ ठेवायचा आहे. तर हवा खूप आहे त्यामुळे मी दिव्याला आडोशा म्हणून असं तांबे ठेवलं आहे तिथं. तर त्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे, हळदी, कुंकू आणि एक फूल घ्यायचं त्यामध्ये, आणि आपण सूर्यदेवांना अर्घ द्यायचा. आता जो तांब्याचा मी सूर्य घेतलेला आहे त्याला मी हळदी कुंकू व्यवस्थित असं छान लावून घेतलं. आता मंडळी तुम्ही बोलताल की नी पूजा बाहेर का मांडली, तर सांगायचंच राहून गेलं. तर ही पूजेची मांडणी जी आहे रथसप्तमीची, ही आपल्याला बाहेर मांडायची असते, पूजा बाहेर करायची असते. तर साहजिकच आहे की आपल्या दारामध्ये तुळस असते, तुळशीजवळ आपण पूजेची मांडणी करायची असते, तुळशीलाही दिवा लावायचा, तुळशीचीही पूजा झाली जाते यामुळे. तर आपण बाहेर पाट मांडायचा आणि त्यावरती ही पूजेची मांडणी करायची. तुम्ही गावाकडे असाल तर तुम्ही बाहेर मांडू शकता, किंवा सिटीमध्ये असाल तर सोय असेल तर तुम्ही बाहेर मांडा गॅलरीमध्ये कुठं, आणि नसेल सोय तर तुम्ही घरामध्ये मांडली तरी पण चालते पूजा ही. आणि तुळस तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यांकडं असतेच, तर तुळस तुम्ही घरामध्ये उचलून आणू शकता छोटी कुंडीमध्ये असेल तर, आणि सोय जर असेल तर तुम्ही शक्यतो बाहेरच पूजा ही करा. आणि पूजा ही सूर्य उगवण्याच्या आधी मांडायची असते, आणि सूर्य उगवल्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ द्यायचा असतो. तर मी इथं सूर्यदेवांना हळदी कुंकू अक्षदा तीळ वाहून घेतले, त्यानंतर गणपती बाप्पासुद्धा मी तुम्हाला इथे मांडून दाखवलेत पहा. तर गणपती बाप्पांची पूजा ही रोजची पूजा माझी घरामध्ये झालेली आहे, त्यामुळं मी गणपती बाप्पांची छोटी मूर्ती आणलेली नाही बाहेर, त्यामुळं मी सुपारीच्या स्वरूपामध्ये ठेवलेलं आहे. दोन नागिणीचे पानं घेतले, त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवले, तांदळावरती हळदी कुंकू एक सुपारी ठेवली, हळदी कुंकू वाहिलं, आणि विडा पण ठेवलेला आहे मी. तर कुठल्याही पूजेमध्ये विडा ठेवल्याशिवाय पूजा अपूर्णच असते, तर विडा ठेवला आहे मी. आणि एका वाटीमध्ये शेंगदाणे ठेवलेत, एका वाटीमध्ये तांदूळ आणि हवरी मिक्स करून ठेवली, पाण्याचा पेलासुद्धा ठेवला आहे. आणि सूर्यदेवांना कापसाचं वस्त्र घातलंय, पिवळी फुलं वाहिलीत, पांढरी पण वाहिलीत. तर सूर्यदेवांना शक्यतो पिवळी आणि लाल फुलं व्हायची असतात, तर जास्वंदीला फुलं आहेत तर ते पण छानपैकी आता उमललेत, सूर्यदेववरती यायला लागलेत ना त्यामुळे. तर सूर्यदेवांची किरणं जशी त्या जास्वंदीच्या फुलावर पडतील तसं ते उमलतात. तर जास्वंदीचे फुलंसुद्धा आणलेत मी देवाला वाहिलेत, आणि तांब्यावरतीसुद्धा एक ठेवलंय. आता पूजेची मांडणी करूपर्यंत सूर्यदेव थोडे थोडे वरती आलेत, त्यांना अर्घ द्यायचा. सूर्यदेववरती आल्यानंतर तुळशीलासुद्धा हळदी कुंकू फूल व्हायचं, अगरबत्ती लावायची, आणि जास्वंदीचे लाल फुलं तर उमललेत पण पांढरे जे फुलं आहेत ते अजून उमलले नाहीत, कळायचं आहेत तुम्ही बघू शकता. तर हे पहा पूजेची मांडणी तर झालेली आहे, तुळशीची पण पूजा झाली. आता सूर्यदेव हे रथामध्ये बसलेली प्रतिमा काढायची असते, म्हणजे रथ काढायचा असतो. तर मी तुम्हाला त्याचं महत्त्व सांगता सांगता रांगोळी कशी काढायची ते पण दाखवते. तर सकाळ सकाळ हवा इतकी सुटली आहे ना, तर मी दिव्यालासुद्धा आडवं कुंड्या लावल्यात, तर मोकळ्या कुंड्या होत्या ते मी साईडला लावल्यात, म्हणजे हवेने थोडंसं तो दिवा विझणार नाही, हवा खूप सुटली आहे. आज रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झाला आणि त्या दिवशी सगळं ब्रह्मांड उजळून निघालं. सूर्यदेवांचं सामर्थ्य तर सगळ्यांनाच माहितीच आहे. अनेक स्त्रिया माघ प्रतिपदेपासून उपवास करतात आणि रथसप्तमीला त्याचं उद्यापन करतात, म्हणजे अशी पूजेची मांडणी करतात आणि उपवास सोडतात. त्यामुळे या दिवसाचं व्रत म्हणून सुद्धा महत्त्व आहे. कोणाला 7 दिवस नाही उपवास धरायला जमलं तरी आपण रथसप्तमीच्या दिवशी तरी उपवास नक्की करावा. रथसप्तमीचं पूजन केल्याने आपल्याला समृद्धी प्राप्त होत असते.
तसं तर आपण रोज सूर्यदेवांची पूजा करायची असते. निदान आपण अर्घ तरी द्यायचा असतो, पाणी अर्पण करायचं सूर्यदेवांना. आणि तेही जमलं नाही तर रथसप्तमीच्या दिवशी तरी आपण सूर्यदेवांचं पूजन करावं, उपवास करावा. सूर्यदेवांच्या रथाला 7 अश्व असतात, ते 7 वार दर्शवतात. आणि सूर्यदेवांच्या रथाला 12 चाकं असतात, तर ते 12 राशी दर्शवत असतात. आणि या 12 राशींचं प्रतीक म्हणून सूर्यदेवांच्या समोर या दिवशी 12 धान्यांच्या 12 राशीसुद्धा मानल्या जातात आणि पूजन केलं जातं. तर प्रत्येक ठिकाणची ही पद्धत वेगवेगळी असते. जसं की आपण दिवाळीला सप्तधान्य, 5 धान्य असं ठेवत असतो देवीसमोर बोळकेट भरून, तसंच आपण 12 धान्य या दिवशी ठेवायचं असतं. तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, नाहीतर जेवढं धान्य असेल जितकं प्रकारचं तेही तुम्ही या दिवशी ठेवू शकता. किंवा आपण संक्रांतीला जो वौसा आणत असतो वसण्यासाठी तोही ठेवला तरी पण चालतं. तर रांगोळीने असा सूर्यदेवांचा रथ काढायचा आहे. रथात बसलेले सूर्यदेव असतात, तर सूर्यदेव हे हमेशा रथात बसलेले असतात. जसं की देवळामध्ये देव असतात त्यामुळे देवळाला महत्त्व असतं, त्याचप्रमाणे या रथात सूर्यदेव हमेशा बसलेले असतात त्यामुळे या रथाला इतकं महत्त्व आहे. तर आपण अशी रथाची प्रतिमा काढायची, सूर्यदेव रथामध्ये बसलेले, आणि त्यांची सुद्धा पूजा करायची आहे रथाची. रोज सकाळी आपण सूर्यदेवांना जल अर्पण केल्याने आपल्या शरीरामधली ऊर्जा वाढते, त्यामुळे तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहता, तुमच्या शरीरामधली आत्मशक्ती वाढते. पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला आदित्य राणूबाईची कहाणी सुद्धा वाचायची आहे, त्यानंतर सूर्यदेवांची आरती म्हणायची. तर ही आदित्य राणूबाईची कहाणी जी आहे ती कहाणी संग्रहाच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. तर तुम्ही बघू शकता हे कहाणी संग्रहाचं छोटंसं पुस्तक आहे, त्यामध्ये ही कहाणी आहे. तर यामध्ये बऱ्याचशा कहाण्या आहेत. जेवढे आपण हिंदू धर्मामध्ये जेवढे पूजा करतो, जेवढे आपले ट्रेडिशनल सण असतात, ते आपल्या या कहाणी संग्रहाच्या पुस्तकामध्ये आपल्याला त्याच्या सगळ्या कहाण्या मिळून जातात. तर मंडळी, ही काही जास्त मोठी पूजा नाही आहे, अगदी छोटीशी पूजा आहे. सकाळ सकाळ थोड्या वेळामध्ये सुद्धा ही उरकून जाईल. तर रथसप्तमीच्या दिवशी ही पूजेची मांडणी तुम्हाला करायची आहे, पूजा करायची आहे. आणि तुम्हाला 7 दिवसाचा जर उपवास धरायचा असेल तर तुम्ही 10 तारखेपासून हा उपवास धरायचा, आणि रथसप्तमीपर्यंत 7वा दिवस येतो, तर त्या दिवशी तुम्ही ही पूजेची मांडणी करून पूजा करून तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आणि 7 दिवसाचा तुम्हाला उपवास करायला नाही जमलं तर तुम्ही निदान रथसप्तमीच्या दिवशी तरी हा उपवास करायचा आहे. सूर्यदेवांची आपण ही जर पूजा केली तर सूर्यदेव आपल्याला ऊर्जा प्रदान करतो, शारीरिक, मानसिक आणि आर्थिकसुद्धा समस्येपासून आपल्याला मुक्त करतो, आपलं जीवन एकदम सफल बनवतो. आणि थोडक्यात सांगते, जी तांब्याची प्रतिमा आणलेली आहे आपण सूर्यदेवांची, ती जर आपण पूर्व दिशेला आपल्या घराच्या किंवा पूर्व दिशेला जर दरवाजा असेल त्यावरती जर लावली तर आपला जो वास्तुदोष आहे तो निघून जातो, शनिदोष आहे तो सुद्धा संपून जातो, आणि ज्या दुर्घटना होण्याची शक्यता असती होणार आहेत त्यासुद्धा आपल्या टळल्या जातात. आता आपण संक्रांतीला जे सुगड आणलेले असतात त्यामधूनच एक सुगड घ्यायचं, आणि त्यामध्ये दूध घालायचं, थोडीशी साखर आणि केसर असली तर केसर घाला, नाहीतर मग निशी साखर घालून आपण ते उकळून घ्यायचं आणि ते आपण नैवेद्य सूर्यदेवांना दाखवायचं असतो. तर हे पाहा, मी गॅसवरती आता सुगड ठेवलं आहे छोटंसं, त्यामध्ये दूध घातलं, साखर घालतीये आणि थोडंसं केसर घालून त्याला उतू जाऊ द्यायचं, खाली उतू जाऊ द्यायचं, आणि जे दूध उरलेलं आहे ते आपण नैवेद्य म्हणून दाखवायचं असतं. तुम्ही गावाकडे असाल तर गावाकडे तुम्ही चुलीवर सुद्धा गरम करून असं उतू घालून नैवेद्य दाखवू शकता. सिटीमध्ये असाल तर असं गॅसवरती सुद्धा तुम्ही करून नैवेद्य दाखवू शकता. रथसप्तमीची एक छोटीशी कथा सुद्धा आहे बरं का. श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला खूप अभिमान होता. एकदा काय झालं, दुर्वास ऋषी श्रीकृष्णांना भेटायला आले होते. दुर्वासा ऋषी हे खूप रागीट स्वभावाचे होते आणि ते श्रीकृष्णांच्या मुलाला माहीत नव्हते. दुर्वासा ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर, तपस्येनंतर श्रीकृष्णांना भेटायला आले होते. दुर्वासा ऋषी तप करत होते त्यामुळे त्यांचं शरीर खूप कमजोर झालेलं होतं, आणि त्यांचं शरीर पाहून श्याम त्यांना हसले. आणि त्यांचं हसण्याचं कारण दुर्वासा ऋषींना जेव्हा कळालं तेव्हा त्यांना खूप राग आला, आणि तेव्हा दुर्वासा ऋषींनी त्यांना शाप दिला, तुझं शरीर कुष्ठरोगी होईल. आणि तसं घडलं सुद्धा. अनेक वैद्यांनी त्यांच्यावर उपचार केले पण कसलाही फायदा झाला नाही. आणि मग तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करायला सांगितले, आणि वडिलांची आज्ञा म्हणून श्याम यांनी सूर्यदेवांची उपासना केली, आराधना केली, आणि त्यामुळे काही दिवसांतच त्याचा रोग बरा झाला. अशा या सूर्यदेवांची उपासना आराधना आपण नक्की केली पाहिजे. आणि त्यामुळे मंडळी रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणांना
अर्घ देण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर अशा प्रकारे आपण सूर्यनारायणांना अर्घ द्यायचा आहे, हात जोडून नमस्कार करायचा आणि सूर्यदेवांना हात जोडून प्रार्थना करायची आहे, हे सूर्यदेवा तुझ्यासारखं तेज आम्हाला दे आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर हमेशा राहू दे, अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे। अशा प्रकारे रथसप्तमीला तुम्ही अशी पूजा करायची आहे मनोभावे। तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।